कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम Oh,
पापर कुमार Bye.
दत्त माधा Thank you.
चर्चिले विभूती रुद्राक्षाची माळकंठी जवळी असे कामधेनू तिचा महिमा कायवानो एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी विडाल समागत्य दिष्टन्दमानन्द गन्नम
परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग कारु प्रथम नमला प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग देव मान्य संत मान्य जग मान्य वारकरी संप्रदाय भागवत नावाचा खंब देणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आजच्या अभंगातून दत्त महाराजांचं वर्णन करतात विडाल दत्तात्रयांचं वर्णन करणारा अभंग सेवे करता घेण्याचे कारण ह्याचा आवाज आहे ना असाच ठेवा ह्यांचा भी इथं सोडा थोडा हॅलो आज महान पर्वकाळ दत्त जयंतीच्या निमित्तानं या पुण्यनगरीमध्ये दत्त महाराजांच्या या पावन दरबारामध्ये ही दुसऱ्या वर्षाची सेवा ऐकू नका देऊ फक्त साधा आवाज ठेवा मागाशी तसाच आणि सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ वेताळे आणि शिवसमर्थ तरुण मित्र मंडळ आयोजित हा दत्त जयंतीचा सुंदर कीर्तन महोत्सव समस्त ग्रामस्थ कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विणेकरी चौबदार शिष्टीवाले मातृवर्ग पितृवर्ग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तट्टामुदे आदेश सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माझे गावकरी पंचकृषी अन्नदाते सौजन्यदाते वर्गणीदाते दिनगीदार झाले सगळे सगळ्याला धन्यवाद आणि शेवला प्रारंभ भेटावल कार्यक्रमाचं नियोजन कार्यक्रम आहे दुसरा एखादा गावा हॅलो दुसरी कडला काय नाही ना असू दे असू दे काय अडचण आज कार्यक्रमासाठी गायनाची साथ करण्यासाठी आमचे जीवलग मित्र महाराष्ट्रातील नामवंत गायक भजन सम्राट संजयजी महाराज हजारे हे कार्यक्रमाला उपस्थित आहेत तसेच महाराष्ट्रातील नामवंत गायक आमचे जीवलग मित्र भजन सम्राट अभिमान महाराज ढाकणे हे कार्यक्रमाला उपस्थित आहेत तसेच मृदुंगाचार्य यांची विशेष साथ आमचे जीवलग मित्र महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट विकासजी महाराज बिलुकर या तिघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण तुमच्या कार्यक्रमासाठी विकास महाराज नाशिकवरून आलेत हे कडाष्टीवरून आलेत हे बीडच्या पलीकडून आलेत मी कर्जतवरून आवली म्हणजे हे आज बऱ्याच ठिकाणचा मेळा आज या ठिकाणी गोळा झाला या एका कार्यक्रमासाठी इतक्या लांबचा प्रवास हे धावपळ पण एक प्रेम असतं आणि सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी
मला आलेलेच कार्यकर्ते म्हणले की 40 वर्षात पहिल्यांदा गावात स्क्रीन लागली म्हणले. आणि स्क्रीन दुसऱ्या कार्यक्रमाला कोणी लावीन, टिंग 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 त्याच्यासाठी. पण कीर्तनासाठी स्क्रीन लावणं हे गावचा कळत झाला. विठ्ठल धर्मकार्याची आपल्याला असलेली आवड आणि विशेषतः तरुण मित्र मंडळीचं सुंदर नियोजन, म्हणून मंडळाचं नाव सुद्धा काही शिव समर्थ. इकडे शिव आहेत आणि दत्त महाराज हे समर्थ आहेत, अशी दोन्हींची सांगड. पण या मंडळाच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण परमार्थ हा तरुणपणात केला पाहिजे. म्हणून आज गायक तरुण, वादक तरुण, कीर्तनकार तरुण, ऐकायला सुद्धा तरुण. त्याच्यामुळे परमार्थ तरुणपणातच केला पाहिजे. जेवण आहे तरुण घ्या, परमार्थ करून जायचंय. मरून मेले बाकीचे रडत्यान वरून वरून, पण तुला टाकत्यांना पुरून. अरे घे परमार्थ करून. विठ्ठल पर्व काळ सर्व विशेष क्षेत्रातील सगळ्यांची उपस्थिती, विशेष करून आमच्या माता भगिनी कार्यक्रमाला त्यांची विशेष उपस्थिती, म्हणून आई साहेबांच्या जन्मी सुद्धा साष्टांग दंडवत सेवेला प्रारंभ. आज जयंती आहे, जयंती देवाची असते. देवाची जयंती, साधूची पुण्यतिथी, माणसाचं श्राद्ध. परत ऐका, रामाची नवमी, आवाज बदलू नका, होता तसा ठेवा. रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, तुकोबाऱ्यांची बीज, नाथांची षष्ठी, माऊलींचा समाधी सोहळा, सावताबाबाची पुण्यतिथी, महादेवाची शिवरात्र, देवीची नवरात्र, आणि तुमची आमची पित्र. माझा काव काव करीत, आपली पित्र, आपलं जगणंच नीट नाही ना. त्याच्यामुळं जयंती फक्त देवाची, म्हणून अवतार फक्त दोघांचा, एक तर देवाचा आणि दुसरा संताचा. आपला अवतार नाही, आपला अवतार होऊ शकत नाही. आपला जन्म असतो देवाचा अवतार असतो. देव अवतार घेतो, काय पुरावा? अवतार घेतो. धर्म रक्षावया अवतारे घेसी, आपुल्या पाळीशी भक्तजना. संत सुद्धा अवतार घेतात. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीव. पण येतात कुठन? आम्ही वैकुंठवासी, आम्ही बसणाऱ्यांची जेवण झालेत ना,
असे जड का बसलाय तुम्ही, असे टाळी फिळी जरा वाजली तरी जमत बर का कीर्तनात? म्हणजे पहिलंच नियम आहेत कोरोनात बदल नाही झाला बरं का असं, म्हणजे काय काय वाटतं बा वाजव का नाही टाळी, पण तसं नका करू, टाळी फिळी वाजू जा विठ्ठल विठ्ठल म्हणत जा विठ्ठल आनंदी जीवन जगायचं, आयुष्यात सगळं दुःख विसरायचे, फक्त एवढी एकच जागा आहे कलियुगा माझी करावे कीर्तन. पण हे येऊन काय काय टेन्शन मध्ये कुठं काय चांगलं राहिलं, टीव्हीला तीन व्हॉट्सअपला तीन फेसबुकला तीन सगळे वाटोळ झाले, तासभर टीव्ही बघितली बातमी तर दिवसभर करमत नाही, चांगलं काय आहे का? दराधरी वडावडी उचला उचली आपटाप तीन पळवा पळवी काय आहे का चांगलं? आयुष्यात चांगलं फक्त हे धर्माच्या मंडपाखाली भगवंताच्या दरबारात, हे तर काय काय अशी जड बसतात, म्हणजे आमच्या उदाडपण देऊ नका, असं मोकळं बसा, टाळी फिळी वाजवा. एक टाळीच वाजवत नव्हता, इठ्ठल म्हणे ना हसा नावी, मला काय इठ्ठल म्हणे ना, ते मला माझ्या कर्ज आहे मग आम्ही फेडाव का काय, ओंबलत फिरला कर्ज होस्तोर, येत्यात किती जात्यात किती इन्कम किती, आणि पैशाचा हिशोब असल्या कर्ज होईन का? दहा कामन पाच खर्च करा कर्ज होईन? तू कमने ताळा नाही त्याची अवकळा, नाही अवकळा नाही त्याची अवकळा, हिशोब ठेवा अवकळा होत नाही. दहा कमान पाच खर्च करा कर्ज होईन का? म्हणजे अवकळा होणार नाही. दहा कमी तो इच्छिप येतो बिस्लरी बिस्लरी, कर्ज होणारच आहे ना. आणि माझी मनापासून दत्त महाराजाकडे प्रार्थना, येताळ्यात तर कुणावच कर्ज नसाव, सगळी माणसं मोकळी असाव, आणि जरी एखाद्या असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. कर्जावाली म्हणते ना, आता शिका आधार देणारा महाराज भेटलाय, नाहीतर लॉकडाऊन मध्ये आधारच मताचं, होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं निम अर्ध नाही तर पोरग आहे ना मर्द, परत भरायचं अडचण काढायचं कर्ज विठ्ठल. इथं भगवंताच्या दरबारात असं फ्रेश बसतं, जरी लेक्स हाताने टाळी, आज देवाचा अवतार आहे काय पर्व काळ आहे, आणि आपल्याला हे साधलाय, दोन लाटतून वाचलोय, आणि दत्त जयंतीला दत्त महाराजांच्या दरबारात हेतून पुढचं जे देवाने आयुष्य दिलंय हे भगवंताने दिलेलं बोनस आयुष्य, आता तरी देवाचा जरा आभार मना. तुकोबाराय म्हणले नाट्याच्या भंगात, बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचे हार, देवा बरं झालं मी आजपर्यंत मृत्यूच्या हारी पडलो नाही, आणि आता जे उरले उरले ते हरी तुम्हा समर्पण, आणि ही खरी भक्ती विठ्ठल. दत्तात्रयांचं वर्णन करणार आहे, दत्त जयंती आहे म्हणून दत्तात्रयांचं वर्णन करणार अभंग. आता दत्तात्रय कोणाला म्हणायचं? दत्तात्रय शब्दाचे दोन अर्थ सांगतो, दत्त म्हणजे दान आणि त्रय म्हणजे तिघांनी केलेले दान, हे पहिला अर्थ. आणि दत्तात्रय शब्दाचा दुसरा अर्थ दत्त अधिक आत्रय, दत्त म्हणजे परब्रह्म आणि आत्रय ऋषींच्या पोटी ते जन्माला आलं म्हणून दत्तात्रय विठ्ठल. देव तीन आहेत, ब्रह्मदेव विष्णू महेश, विचार भिन्न आहे, तत्व भिन्न आहे, आचार भिन्न आहे, ठिकाण भिन्न आहे, पण तीन क्वालिटीची एक झाली. आणि सध्या मी महाराष्ट्रात तसंच झाले. संजय महाराज सरकार क्वालिटी तीन आहे पण एक झाले ते ना. आणि मग ही तीन क्वालिटीची एक होण्याची प्रथा पहिल्यापासूनच आहे दत्त महाराजांपासून, पण तिघांना एक करण्याची ताकद अनुसयमात येते विठ्ठल. दत्त महाराज सामान्य नाही, आपलं राहणं बी एकाच ठिकाणी, खाणं बी एकाच ठिकाणी, आंघोळ बी तिथं, झोपायला बी तिथं. दत्त महाराज तसं नाही, स्नान केले पांचाळेश्वरी, पांचाळेश्वरीला स्नान करणार, माहूरगडला भिक्षा मागणार, गाणगापूरला तप करणार, आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये वास्तव्य करणार विठ्ठल. अजूनही नेम आहे, पृथ्वी
कोणतीही प्रदक्षिणा केल्याशिवाय दत्त महाराज भोजन प्रसाद घेत नाहीत. हा त्यांचा नेम आहे, प्रत्येकाचा काहीतरी नेम असतो. का त्यांना पृथ्वी प्रदक्षिणा करायचं अवघडच काय, त्यांच्याच ताब्यात आहे ना. ब्रह्मदेव विष्णू काय सामान्य देव आहेत का? निर्माण करणं, पालन पोषण करणं आणि महादेवांच्याकडे फक्त एकच काम आहे, उचला उचली, डिलीट डिलीट डिलीट. कारण संहार करण्याचं खत आहे ना महादेवजींकडे. तीन देव आहेत. आता विचार बघा ना तुम्ही, एक निर्माण करते आणि एक संपयुत, विचार सारखे आहेत का? नाही, पण तरी सुद्धा एक आहे. आणि एक संपयुत, एक निर्माण करते आणि ह्या दोन्हींच्या मध्ये विष्णू ते जगीवत आहे. म्हणजे कुणाचाच विचार सामान्य नाही, कुणाचा. आणि प्रत्येक देवाची ताकद अधिकार वेगळा आहे बरं का. ब्रह्मदेव विचार करा, आजपर्यंत जग निर्माण झाल्यापासून इतकी माणसं निर्माण झाली, सेम टू सेम एक तरी आहे का? काय क्वालिटी असेल ब्रह्मदेवाची? सेम टू सेम माणसं म्हणतात ते जुळी भाऊ आहे, अगदी सेम आहे. थोडा तरी बदल असणार, प्रत्येकात बदल आहे. प्रत्येकाच्या केसाच्या स्टाईलमध्ये बदल आहे, नाकात बदल आहे, स्वरात बदल आहे, आवाजात बदल आहे, वागण्यात बदल आहे, बोलण्यात बदल आहे, अंगठ्यावल्या रेषा सुद्धा बदल आहे. म्हणून आधार कार्डाला अंगठाय. प्रत्येकाचं वेगवेगळे बरं का रेषा सुद्धा. ही क्वालिटी ब्रह्मदेवाची, ते ह्यांच्यात आहे. काय अधिकार आहे विठ्ठल. आणि असा अधिकार संपन्न देव आहे, जगाला दान देणारे दत्त आहेत. पण नाथ महाराज म्हणतात एवढा जरी त्यांचा अधिकार असेल तरी ते मला माझे वाटतात. दत्त माझा दिनानाथ, तो दान देणार आहे, अधिकार संपन्न आहे, विश्व ताब्यात आहे, पण तो माझा आहे. आणि त्यांचा स्वभाव हा दिनांची असणारी दया करणं, दिनांचा सांभाळ करणं, त्यांचा कैवार करणं हा त्यांचा स्वभाव आहे. आणि आपल्या भक्तासाठी ते सतत उभे राहतात अभंगाच्या पहिल्या चरणात. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारण. तुकोबाने विचारलं तुम्ही कोणाचे? देव माझा मी देव माझा.
देवाचा म्हणजे खरं बोलताय, हीच माझी सत्यवाची. खोटं सांगणार तसं देव माझा वाटावा आणि आपल्या सगळ्यांना देव माझा वाटलाय म्हणून एवढा सुंदर सोळा आपण या ठिकाणी संपन्न करतो. म्हणून भक्ता लागी उभा सत, शब्द नीट ऐक, भक्ता लागी ज्यांना लागी नाही बरं का, कुणासाठी बी असे उभे राहिले ते मोकळे नाही, फक्त भक्तासाठी. ज्याने आपल्याला मतदान केले त्याच काम होणार. ही देव ही काय संत नाही यारे यारे लहान थोर म्हणायला सकाळाशी येते. संत काय कुणाला म्हणले येऊन द्या, हित तसं नाही. देव ही भक्ता लागी कोणाचंही काम होणार नाही. तू आमच्या पार्टीत आहे का, मग काम ओके नाही निघ. भक्ता लागी उभा सतत, भक्तासाठीच कोणासाठी बी नाही, उभा आणि सतत. सतत उभे असणारे देव दोनच, दत्त महाराज आणि पांडुरंग परमात्मा. तो म्हणतात राम, अहो राम कधी उभा आहे कधी सिंहासना बसलाय. कृष्ण कृष्ण उभा आहे पण आडी टाकली, पायात पाय गुतवलाय. सरळ उभे दोनच आणि उभे असणाऱ्या देवाची भक्ती केल्या फायदा होतो. एखादा भक्त संकटात सापडला आणि हाक जर मारली तर उभा असणारा पटकून धावून येतो. मागे पुढे उभा राहायचं. त्याला जर हाक मारली मग त्याने कनायचं कुतायचं गुडघे हात द्यायचा आणि मग उठायचं मेला बघतो तू. आता हे तर जर काय अनुचित घडलं टाळकरी लवकर पळत त्यान का बसणारी चिंगाट पळणार ना, कारण उभी तर अवसान होत ना पळायला. तसं उभे असणारे देवाची भक्ती केल्यावर असं हाक मारली त्याला शब्द सांगतो अत्यावश्यक सेवा 24 तास. हके सरची उडी धावो अशी भजनी सुद्धा मिळालीतली पाहिजे. तेव्हा तुम्हाला मूड ना आम्हाला मूड, नाही तर आम्ही जांभळे द्यायचे तुम्ही डुकला हाणायचं. त्याला काय कीर्तन म्हणायचं होईल तेव्हा फ्रेश पाहिजे सगळे. म्हणून हके सरशी उडी तातडी, सरशी हा शब्द महत्वाचा आहे. सरशी म्हणजे लगेच. म्हणून भक्ता लागी ओबा सतत. मग नाथ महाराज ओबा सतत हे नुसतं सांगताय. आम्ही काय असं कुणा विश्वास ठेवाय मोकळी नाहीत माणसं. पुरावा सांगा कुणाच्या दारात उभार. नाथ महाराज म्हणले दुसऱ्याचं सांगत नाही, माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्या घरी जगाचा बाप कावडीनं पाणी भरतो. काय अधिकार आहे आणि पगार किती होता देवाला फुकट.
असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी. पैसे देऊन माणसं काम करेना. 25,000 रुपये महिन्यात ठरला एका पोराला एका मालकाच्या घरी. मालक म्हणला हे हे काम करावं. म्हणलं ओ शेड ग बसा सगळी कामं करणार. पण माझं बी ऐकून घ्या ना. म्हणले काय माझ्या 2 आठीत. म्हणले काय मला झोपीतून उठलं की जेवायला लागतं. म्हणजे दिलं बा आता मला गरज आहे काम करणाऱ्याची. आणि दुसरी आठ काय मला जेवलं की झोपावं लागतं. काम काय स्वप्नात करणार रे काय तू. म्हणजे अशी ही चित्री असते तू. म्हणजे पैसे देऊन माणसं काम करेना नाही तर जगाचा फुकट. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती वाहे निळा वन्य त्यांचे पाय. आता देव आले. आता देव आल्यावर लक्ष्मी थांबन का. लक्ष्मी आली पैठणला नाथ महाराजांच्या वाडा सारून घ्यायला. आता लक्ष्मी आल्या तिच्या दाशा थांबत्यान का. अष्टमाशा ते आल्या दुन द्वायला नाथ महाराज काय आधी कर. आणि मग देव वैकुंठातून गायब झाले. सगळीकडे चर्चा झाली. मग दत्त महाराज म्हणले हे गेलंय कुठं. हो फोन केला. हॅलो मोबाईल होता का. नाही मोबाईल पहिल्यापासूनच आहे. सगळ्यात पहिल्या मोबाईल ज्यांनी वापरला त्यांचं नाव संजय. हा तुम्हीच संजय. आपल्याला महाभारतातला माहिती ना. गीता कोणी सांगितली. भगवंतानी. कोणाला. अर्जुनाला. कुठं. कुरुक्षेत्रावर. पण कुरुक्षेत्रावर चाललेली गीता हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्राला कोण सांगत होत. संजय. म्हणजे कुरुक्षेत्रावर त्याला इकडे कळत होत ही सगळ्यात पहिली मोबाईलची रेंज आहे. महाभारतात मोबाईलचा खरा शोध. हे लय जुना आहे मोबाईल. खरा हे मोबाईल आहे. हा मोबाईल आहे बरं का. ही बॉडी डिस्प्ले साऊंड काय कायच्या रिंगटोन जरा बरे असतात. म्हणजे त्यांना बोलल्या वाटतं परत जे हरी घाला. पण काय काय रिंगटोन येत क्या भांगार. आय 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 वाटतं मारा पण ह्याला जे हरी घालून. नीट बोलतच नाही तो. गाप कुण बोलत्यात पण झटकाच बसतो. आणि काय कायला काय बोलतो हीच कळत नाही. मी सकाळ सकाळ कीर्तना निघाल्या एका गावात. मला एक जण चौकात भेटला. जे हरी मी म्हणलं जे हरी. ते मला मावली कुठं आज खेळ. आता खेळ आहे का हो. पण म्हणजे रिंगटोन मी बी उलटा टाकला. म्हणलं खेळच आहे. पण खेळ कोणता. खेळ मांडीला वाळवंटी बाई नाचती वैष्णव बाई रे. हा वाळवंटातला खेळ आहे. अशी बोलणारी माणसं काय काही बोलते आणि काही विचारते तो. मला एकदा म्हणलं जेवताना ताटाच्या कडीनं पाणी का फिरवता. म्हणलं मुंग्यात येऊ नये म्हणून. काय सांगता ह्यांना. एक मला तुकाराम महाराजांना न्यायला विमान आलं तर मग विमान कुठं उतरलेलं. म्हणलं तुझ्या बापाच्या वावरात. गरुडाला काय जागा लागत का. आडवत चालायचं. एकदम कीर्तनात म्हणलं जसं पेराल तसं उगवतं. आता काय चुकलं माझं. प्रमाण आहे त्याला. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळून. माऊलीची ओवी बी तशीच आहे ना. जे शेत्री जे पेरी जे ते वाचून आनन उपजे पाहिजे त्याची देखी जे दर्पण आधारे. जे क्षेत्रा जे राणा जे पेराल ते उगवते. नारशात जे बघाल तेच दिसतंय ना. हा जे तुम्ही बघणार ते. म्हातारी गेली बाजारात 80 वर्षाची. नारसा घेऊन एक जण केवढा लाय. म्हणला 50 ला. लुटाय बसला काय. 50. दुसरा दाखव. 70. अक्कल आहे का. नुसत्या किमती वाढी होतो. पहिला 5 लाच मिळायचं आणि तोंड बी चांगलं दिसायचं. ती ऐकणारा म्हणला किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हातारी म्हणले ही आहे ना तरी 50 वर्षापूर्वीची. तो मला तेव्हा तुझं धोबाडच चांगलं होत. आरशाचा पाहिजे त्याचे देखीचे दर्पण आधारे. आरशाचे बघाल तेच दिसणार आहे ना तुम्हाला. तसं जसं पेरल तसं उगवणार आहे. मी असं म्हणले कीर्तन संपले की म्हणलं तुमचं चुकलंय. म्हणलं पेरल तसं उगवतच नाही. मी म्हणलं का. म्हणलं मग शेंगदाना पेरल्यावर टरफल कुठून येत. भुईमुगाच्या शेंगाला आज शेंगदाण्याने वर टर्फ आलंय का नाही त्याला. मग ती फोडून आज शेंगदाणा निघतो. मी म्हणलं बरोबर. नाही मला शेंगदाण्याला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे. ते मला हलू नो द्याय ना. उत्तर द्या. मी म्हणलं देतो उत्तर पण फुकट नाही. मला मग मला चहा प्यायला घरी नाही. त्याने चहा प्यायला घरी नेलं. मी म्हणलं मला फक्त चहा. मला हा फक्त चहाच आणतो की. आणि त्याने असा कपात चहा मला धरा. म्हणलं हा मला नुसता चहा पाहिजे. मला काय कपात चहाच आहे. बिस्किट नाही. मला कप नाही नुसता चहा. म्हणून कपाशिवाय चहा कसा येईन. म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईन. म्हणून तुमच्या कुठं ना दिला का. मग तुला आधी कळत नव्हतं का. काही बोलते तू. आणि त्याला माऊली म्हणले आनंद वाचाळ बरती बर. I'm
काही बोलतात बोलून द्या अनंत वाचळ बरळती आणि काही बोलणाऱ्याला आवाज बदल झाला मगाशी होता तसाच तो बोलताना तया कायचा गोपाळ पावे हरी त्यांना कुठे देव मिळत असतो का नाही मिळणार म्हणून रिंगटोन हित विषय चाललाय चांगली ठेवा बोलणं चांगला असं माणसाचं मग दत्त महाराजांनी फोन केला पांडुरंगाला कुठे म्हणले पैठणला तिकडे काय करते म्हणले भक्ताच्या घरी आले म्हणले मला यायचंय आपल्याकडे काय काम आहे का तिथं म्हणले काम आहे बाकीचे सगळं वाटप झाले फक्त एकच काम शिल्लक आहे म्हणले चोपदारकीच दत्त महाराज चोपदार कमी नाही बर का दत्त महाराजांनी चोपदारकी केली आणि अजूनही पैठणला जा नातांच्या वाड्याला एक स्पेशल महाद्वार आहे त्याला नावाचे दत्तात्रय महाद्वार तिथं दत्त महाराजांनी चोपदारकी केली तसं नाथ महाराज म्हणले हा भक्ताच्या दारात उभा राहतो मी दुसऱ्याच सांगत नाही माझा अनुभव आहे देव पाणी भरतो लक्ष्मी दास्यत्व करती आणि जगाचा असणारा चक्रधारी सूत्रधार दत्त महाराज यांना म्हणतात ते सुद्धा माझ्या दारामध्ये चोपदारकी करतात पण हातामध्ये कोणतं शस्त्र घेतलं अभंगाच्या दुसऱ्या सांगते त्रिशूळाच्या एका टोकावर एक लोक बसलाय स्वर्ग मृत्यू पातळ टोक केवढा असेल ते त्रिशूळ केवढा असेल ते धरणारा हात केवढा असेल दत्त महाराज केवढे असतील पण एवढा असून सुद्धा उभा असे भक्ताद्वारे भक्ताच्या द्वारामध्ये सतत उभा आहे आपल्या या ठिकाणी अत्यंत तेजपुंज महाराजांची मूर्ती आहे पहिल्या वेदला पैसे जीवी जोडून असं सुंदर या ठिकाणी मूर्ती सुंदर छोटंच पण अत्यंत रमणीय असं मंदिर या ठिकाणी म्हणून गेल्या वर्षीपासूनच पण अत्यंत इंद्राच्या वैभवला लाजविला असा एक दिवसाचा सोहळा आपण करतो म्हणून तुमचे जेवढे धन्यवाद जेवढे आभार मानावे तेवढे थोडे कारण एका दिवसाचं कीर्तन करायचं म्हणजे लय अवघड आहे हे टाळण पाकवाजन गट्टन हातोडिंक निकन पावडर महाराज बोलावन बोर्ड झपान गायक बोलावन वादक बोलावन कुठानं कारण पत्रिका छापान अन्नदान आचार्य इंतिया लंडाबान जावे त्याच्या वंशा वाकळी इथं दोन तास येऊन कीर्तन करणाऱ्याला काय लय अवघड नाही पण कष्ट ह्या तरुण मंडळी हे लय अवघड आहे लोकांना एक तर धर्मासाठी जिवाळा राहिला नाही लय अवघड झाली सगळ्या लोकांना वाटते लोक म्हणतात पैसे किती घ्यायचे ती बोला काम कराय आम्हाला सांगू नका झटणारी माणसं महत्वाचे लागतात नाही तर पैसे देऊन कुणी मोकळे होते म्हणून हे फार विशेष आहे करणं सुद्धा एवढं सोपं नाही काळ बदलत चाललाय सगळा बदल चपातीचं मशीन आली घेतलं का नाही चपातीचं मशीन एवढंच आहे उंडा ठेवलं मशीन दाबलं चपाती भाजून बाहेर घेऊन टाका महिला मंडळ कवर पीठ मळीत बसता आंघोळीचं मशीन आलंय गेल्या लॉकडाऊन मध्ये कोणाला बुद्धी सुचली का नाही मशीनचं आंघोळीचं 2 लाख रुपये किंमत आहे मशीनचं आंघोळीचं आला पाहुणा गावात करायची कांगोळ हो करायची घाला मशीन मध्ये पाहुणा मशीन मध्ये गेला लाईटच गेली
बस लगू तू नुसता हात पाय आपटायचा धाड धाड धाड. माझं बॅटरी मशीन जवळ पाहुणा बाहेर काढला तेव्हा मला मी वड्यात आंघोळ करतो पण मशीनीत घालू नका, नाहीतर मी धरणात जातो बा चास कामान जवळच आहे पण मला मशीन मध्ये नका रे टाकू मला मन गुतलं होतं ते मेलं असतं वाचलं थोडे सगळ्या मशीनीत मारायचं मशीन आले माणसे डाकणे मारा बातमी बघितली की नाही मारायचं मशीन आहे स्वित्झर्लंड मध्ये आणि सरकारने परवानगी दिली इच्छा मरण ज्याला वाटतंय ना आता बात झालं आपल्याला आता लय जगलो आता बात झालं लय कुठं नाही केलं लय लग्न मोडली लय बांध कोरलं ज्याला असं वाटतंय ना त्याला मरायचंय त्याने नुसतं जाऊन मशनी झोपायचं बटन दाबलं की खलास सगळ्या मशनी काळ बदलला. तुमच्याकडे दहावा होत्यात का मग बरे बंद झालं काय काय भागात माझ्या डोळ्यात एकत मुंबईमध्ये परवा एका माणसाने बापाचा दहावाच बामणाला उकता दिला कावळ्या सकट. काका म्हणले 4000 लागते ह्यो मला 10 घे पण सगळं तूच कर. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करू ह्यो मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याच. अरे का गांधावाल्यांच्या मुळा उठलाय जगून द्या ना दोतरावाल्यांना सगळा बदल. पूर्वी महिलांच्या कमरेला पैसे ठेवायला पिशवी होती खरं बोला जुन्या म्हाताऱ्या मला आजींना माहित असेल पिशवी होती का नाही कमरेला. आता पिशवी राहिली का नाही. आता पर्स एवढंच खोकन त्याला 25 चैनीत. परवा तर पुण्यात एक पर्स बघितली खांद्यापासून टाचो पर्यंत इतकीच लांब दूरी होती. मी म्हणलं ताई इतकी लांब ती म्हणे तुम्हाला ह्याच्यातलं कळणार नाही हे फॅशन आहे. म्हणलं तुला गोठा मुरगळल्याव कळन म्हण. अरे काय गुर्र बांधायचे आहेत का काय इतकं लांब वरकंड इतकी लांब. मला माझ्या मित्राला एक पर्स गावली त्या पर्सला 22 कप्प होतं हात घालू 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 माझी बोट दुखायला लागली मला कुठंच काय घालू. मित्राच्या थोबडावर पर्स फेकली म्हणलं जी गवन ती तुला. त्याने शेवटच्या कप्प्यात हात घातला आणि त्याला काय गवलं टिकल्याचं पाकिट. मी म्हणलं किती तो मला 12 म्हणलं 6 तुला 6 मला लाव कपाळाला आणि चल या तळ्याला. आता सगळा काळ बदलला आणि या बदलत्या काळात एवढा सुंदर सप्ताह आपण का करतो. एवढा एक दिवसाचा हा सप्ताहच म्हणावा लागेल. एवढा सुंदर अन्नदान ज्ञानदान हे करणं सोपं आहे पण हे कोण करतं त्याचं उत्तर आहे का धन्य त्याचा देश धन्य त्याचा गाव धन्य त्याचा देश नामदेवरांनी धन्यता दिली कारण जेथे नांदेदेव पंढरीराव तो म्हणताना हिथं दत्त आहे. ऐका पांडुरंग आणि दत्त वेगळे नाहीत विठ्ठल आणि दत्त एकच आहेत. तो म्हणताना कस काय विठ्ठल शब्दात किती अक्षर आहेत 3 वि ठ ल. दत्त महाराजात देव किती 3 ब्रह्म विष्णू महेश. आता ऐका विठ्ठल शब्दाची फोड वि म्हणजे विधाता आणि विधाता म्हणजे ब्रह्मदेव विठ्ठ म्हणजे नीळकंठ आणि नीळकंठ म्हणजे महादेव आणि विठ्ठल म्हणजे लक्ष्मीकांत आणि लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू आणि तीनही देव ह्याच्यात आहे आणि विठ्ठल शब्दात सुद्धा हे 3 तत्व सांभाळलेत म्हणून दत्त आणि विठ्ठल एकच आहेत. विठ्ठल धन्यवाद जेवढे द्यावे तेवढे थोडे कारण असं सुंदर नाम यज्ञ आपण या ठिकाणी संपन्न करतोय म्हणून आपल्या दारा सुद्धा उभा असे भक्ताद्वारे
हातामध्ये त्रिशूळ घेतले. शस्त्रावरून मायबाप त्या ठिकाणी देवतेची ओळख होत असते. पण उभा राहत असताना सुद्धा त्यांनी दत्त संप्रदायाच्या तत्वाला कधी धोका जाऊन दिला नाही. प्रत्येक संप्रदायाची तत्व वारकरी म्हणलं की लगेच तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तसं दत्त महाराज संप्रदाय सुद्धा मायबाप तत्व आहे. आता ऐका, दत्त महाराजांनी विभूती लावली, विभूतीची ताकद ऐका. गोरक्षनाथांचा जन्मच विभूतीतून झालाय. गोरक्षनाथांचा मच्छिंद्रनाथ एका गावामध्ये आले, अल्लक निरंजन भिक्षाम देवाम आई साहेब आल्या आणि पुढे आल्यानंतर धान्य दिलं. पण आता साधूला काय सांगावं लागत नाही, दुःख काय आई साहेब चेहऱ्यावर पाहिजे तिथे प्रसन्नता दिसत नाही, काय दुःख आहे. आई साहेबांनी सांगितलं, महाराज अजून कुश पवित्र झाले नाही, माझ्या पोटी तुमच्यासारखं रत्न जल मला यावं. जर तुमची कृपा असेल, मुलगा असो मुलगी असो काही कोणी, फक्त माझी कुश पवित्र व्हावी. आईनं मागणी केली, म्हणून मागणी करताना चांगली करा. आज सुद्धा दत्त महाराजाकडे तुम्ही चांगलं मागा. काय मागा? आईचा पुत्र देई कुंडा दादा ताई लोळिया, दादा ताई लोळिया, दादा ताई लोळिया. एकच असाव पण वंशाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे अशी मुलं असाव. हे लहान लहान बालगोपाळ आलेत, तरुण पिढी कार्यक्रमाला भरपूर आहेत, ह्यांच्या संस्कार होण्यासाठी सप्ताह. हे बालगोपाळ पोरं सुधारले पाहिजे, तुमचे चांगले शांत बसले ते. पोरं म्हणजे लई चित्री असते, ते काय बोलते त्याचा नियम नाही. कीर्तनात कालवा करायचं, मी म्हणलं गबस, हे माझ्या दोन म्हणलं तुझ गबस. आणि म्हणलं कीर्तन मला मी करतो ते का प्रश्न उत्तर. मी म्हणलं विचार ते मला रावणाला तोंड किती, म्हणलं 10. मग ते एका अंगाव कसा झोपत असेल, माझी अकल बनल. ती मारुतीला इचराव लागेल मारण, कारण तो पठ्ठ्या गेल त्याला नक्की. आपल्याला काय माहिती अशी पोरं इचित्र असतात, गाप कोण बोलतात काय त्याचा नियम नाही. एक म्हणलं अशी कोणती गोष्ट आहे ती पुढं आल्यावर महागत जात नाही, म्हणलं पुढं आल्यावर महागत जात नाही. म्हणलं मला नाही येत, मला डिहिरी एकदा वाढल्यावर कमी होत नाही, मग पाठ व्यायाम करावं लागतो, जॉगिंग करावं लागतं. अशी म्हणजे पोरं लई इचित्र असतात. एक पोरगा म्हणला अशी कोणती गोष्ट आहे महाराज तुम्ही उत्तर द्या. मी म्हणलं इचर, म्हणला ती वाढल्यावर बारीक होती. मी म्हणलं आता ही वायर अशी वडली तर लांब, ती दावा वाढल्यावर लांब, ते वाढल्यावर बारीक होती. मी म्हणलं काय ते मला एवढं येत नाही, कशाला कीर्तन करता. आणि म्हणलं काय सगळं येत असतं काय, मला लई सोपं वाढल्यावर बारीक होतं. मी म्हणलं काय ते मला बिडी. इचित्री असतात म्हण पोर. म्हणजे इथं सर आहेत का कोण गुरुजी? तर त्या गुरुजींची कमाल, एका वर्गात 50 पोरं कशी सांभाळत असतात त्यांचे त्यांनाच माहिती. 12 घरची 12 सांभाळायची सोपं आहे का? लॉकडाऊन मध्ये जर खरं समाधान कोणाला मिळालं असेल गुरुजींना, सुखी होती बिचारी. कोणाचा ताप नाही, टेन्शन नाही, पोरांची दगदग नाही, पगार चालू. हा, त्यामुळे त्यांना लई टेन्शन नव्हतं गुरुजींना, कारण हे सांभाळायचं आवड. हे काही बोलतात अठ गुरुजी म्हणले, त्या प्रश्न उत्तर म्हणजे विचारा. पाटे पाटे दव बिंदू कापडते दैवार कापड. ते म्हणला त्याचा असं आहे, पृथ्वी म्हणला फिरती स्वतः भोवती, ती लई फिरती म्हणला. मग फिरता फिरता त्याला घाम येतो म्हणून ती पडते. आले का कोणच कुठं जोडायचं काय पो. गणिताचे गुरुजी आले, म्हणले तुम्हाला आज वजाबाकी शिक, आठ म्हणले तुला वजाबाकी शिकवायची. म्हणला शिकवा. म्हणले 5 मधून 5 गेले किती, ते म्हणा मला काय माहिती. आले का एवढं सोपं, नाही म्हणले अजून सोपं करून सांगा. तर गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात आहे ना किती चपाती दिलेत, म्हणले 2. मग 2 चपात्या तो खाल्ल्या, खाली काय राहिलं ते म्हणला 2. अरे शून्य म्हणणार अशी पोरं म्हणजे ही चित्र असते, संस्कारच नाही तो. आणि ह्यांच्यावर संस्कार होण्यासाठी कीर्तन आहे. विठ्ठल करायची, सप्ताह का करायचा, दत्त जयंती का करायची, हे कीर्तन करण्याचा उद्दिष्ट 4 वाक्यात चित्त देऊन ऐका. 1 हिंदू धर्म टिकावा, 2 वारकरी संप्रदाय वाढावा, 3 तरुण मुले व्यसनापासून दूर व्हावी, आणि 4 आपल्या समाजात एकी निर्माण व्हावी म्हणून हा कीर्तन महोत्सव आहे. इथं काय तुम्हाला पैसे झाल्यात म्हणून नाही, आम्हाला काही काम नाहीत म्हणून नाही, बदल महत्वाचा आहे.
सप्त्यात महाराज मंडळी किती मोठी आणली ह्याला किंमत नाही. एका सप्त्यात किती तरुण मुलं माणकरी झाली ह्याला खरी किंमत आहे. बदल महत्वाचा आहे. आता आम्ही जाम झालोय सांगू सांगून तुम्ही प्याक झाल्यात. ऐकू ऐकू, तुम्ही काय कमी महाराज मंडळी वाटे लावलेत का आजपूतवर? कसल्या क्वालिटीचा महाराज आहे तुम्ही त्याला तोंड देताय? खरंही पटलंय, खरंही पटलंय. यो यसन करणं वाईट आहे रे नगर रे. जवळ मांडपात आहे तवर, मांडपाच्या बाहेर निघाले की काढली स्तंभाकून बसला चुना. ये चुना दी दुसरा म्हणला का आताच महाराज म्हणले यसन कर. गपला का तू? सांगतच असते आत होय होय म्हणायचंच असतं, त्यांचा धंदाच आहे. अरे असं करू नका, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश जीवनात बदल महत्वाचा आहे. आणि हे घडण्यासाठी दत्त महाराजांचा अवतार, हे वैचारिक परिवर्तन घडण्यासाठी. आपला विषय कुठे चालला होता? यताळे मच्छिंद्रनाथ आली, भिक्षा वाढली आणि आई म्हणली महाराज अजून कुस पवित्र झाले नाही, एखादं रत्नपोटी यावं, हिथं विषय चालला होता. आणि मग विभूतीची ताकद सांगतोय बरं का, मी चित्त देऊ नये का आपल्याला तिसऱ्या चरणाकडे जायचंय. दत्त महाराजांनी, दत्त महाराजांच्या कृपेनं मच्छिंद्रनाथांना जी विभूती मिळाली होती ती विभूती घेतली आणि आईसाहेबांना दिली. आईसाहेब हे विभूती तुम्ही प्राशन करा, पण एका अतीवर तुम्हाला मुलगा होणार. म्हणजे काय मुलगा होणार? पण 12 वर्ष तुमच्या पशी राहणार. 12 वर्षाने मी येणार आणि तुमच्या मुलाला अध्ययनासाठी घेऊन जाणार. आईसाहेबांनी विचार केला, एकतर होतच नाही, कसा का होईना होतोय, 12 वर्ष त्याचा संघ आपल्याला लागतोय आणि नंतर गेला तरी तो साधूंच्या संगतीत जातोय, दुःख मानायचं काही कारण नाही. द्या महाराज विभूती. विभूती घेतली, पाण्यामध्ये टाकली, ग्लासात पाणी घेतलं, त्याच्यात विभूती टाकली, ग्लास असा हलवला आणि ती विभूती तोंडाला लावणार. शेजारी ना आली, ठके काय करते ग शेजारी? माझ खर सांग, एकट माणसाला शेजारच नसाव, असं पटांगणात घर असावं डोंगराच्या कपारीला माळाव एकट. आणि जर शेजारीने असली तर चांगली असाव. नवरा बायकोची भांडणं लागली तर पीठ येणारी असाव का मिटिवणारी? मिटिवणारी पाहिजे. आता शेजारीने आमच्या नात महाराजांनी सांगितली बघ, इको द्या थोडा ह्याला. आता मला पंढरीला गेला ग बाया बाया बाया, मला पंढरीला गेला ग बाया 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 बाया, आ
म्हणतात ही सोप आहे का जे भावावर आरूढ होतं त्याला भारूड म्हणतात. हे एवढं सोपं नाही, भारूड सुद्धा लय अर्थ आहे. आता इथं नाथ महाराजांनी सांगितलं या शेजारीन बर नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया. आता शेजारीन कोणती चित्त देऊन ऐका, घरा शेजारचं घर ही शेजारीन नाथ महाराज सांगत नाही. शेजारीन ह्याच्यात एक सद्बुद्धी आणि दुसरी दुर्बुद्धी, नुसती भिंतच मधी. आणि सद्बुद्धीनं दुर्बुद्धीला पंढरपूरला नेलं मग दुर्बुद्धी म्हणती बरं नाही केलं ग. त्याच्यामुळे एक तर शेजारी नसावं, असली तर चांगली असावं. शेजारी आले ठके काय एका ग्लासात, म्हणले इभूती कुणी दिली, ते दारात साधल ते कशाला, म्हणले तुला मुलगा होईल. अक्कल गहन ठेवली काय, भस्म खाऊन कुठं पोर होत्यात का, अगर जग कुठं चाललंय तुझं काय चाललंय. मूर्खावणी करती काय बी, कोणावर बी श्रद्धा ठेवती, कोणी दारात येन काही दिन पहिला नाही भेकून पीटिवल वो. त्या माता माऊलीने ते पाणी ओकंड्यावर फेकून दिलं. मायबाप 12 वर्षानं मच्छिंद्रनाथ आली, आई साहेब कुठेही मुलगा, म्हणजे तुम्ही कोण, 12 वर्षापूर्वी आलो होतो विभूती दिली. मग लक्षात आलं महाराज माफ करा. म्हणजे झालं काय, म्हणजे विभूती पेलीच नाही, मग टाकली कुठं ओकंड्यात, दाखवत जागा. मच्छिंद्रनाथ गेली, ते ओकंड्याच्या जवळ गेल्यावर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नावाचा जय जयकार ओकंड्याची बाजूला बाजूला काढली. आणि त्याच्यातून 12 वर्षाचा तेजपुंज मुलगा जन्मला, गोरक्षेतून जन्म झाला म्हणून नाव गोरक्षनाथ ठेवलं. म्हणून विभूतीतून गोरक्षनाथांचा जन्म ही विभूतीमध्ये ताकद आहे. आणि अशी विभूती दत्त महाराजांनी कपाळाला लावली अभंगाच्या तिसऱ्या. संप्रदायाचे हे तत्व आहे, ते त्यांनी जोपासले. 3 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे, राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ भजनानंतर पाहू. एकदा हाताना टाळी मुखान नाम, सगळ्यांनी शुद्ध अंत करणे मोठ्या प्रेमाने भजन करायचं आहे. विठोबा रघुमाई, हे विठोबा रघुमाई.
थांबा फक्त टा 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 सत्तम मृदंग टाळी टाळ मृदंग टाळी टाळ मृदंग टाळी टाळ गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागले असे परसूर्य फुलावाने माना टाकले होते सुरुवातीला. सगळ्यांनी सुंदर टाळ्या वाजवल्या धन्यवाद. आणि हे खरं धर्मकार्य आणि यासाठी दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवू नका. आपला धर्म सांभाळा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याचा असं त्याचा तसा काही गरज नाही. आणि धर्माच्या रक्षणासाठी तरुण मुलं आणि मुली अख्खं कीर्तन विसर पण दोन वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका नोकरी करा पैसा कमा ऐश करा पण दोन वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी यायला वर असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे आणि हे टिकवण्याचं काम तुमच्या हातात आहे. धर्म टिकवला आमच्या छत्रपती शिवाजी राजांना. आज विचार करण्यासारखी गोष्ट जन्म शिवनेरीवर आहे. देह ठेवला रायगडावर आणि पुतळा वेताळ्यामध्ये याला जीवन जगण्याचा कळस म्हणतात. कोण कोणाचा पुतळा या ठिकाणी निर्माण करायला मोकळा नाही. कीर्तनाचा व्यासपीठ आहे पण तिथं अधिष्ठान छत्रपतींचं आहे का. एक जण मला म्हणला शिवाजी महाराज की जे सगळीच म्हणतात एवढा जे जे कर का तुमचे राजे देव होते का. म्हणलं शिवाजी राजे देव नव्हते पण त्यांच्यामुळे देवळातला देव सुरक्षित राहिला. काही माणसं देव नसतात पण देवापेक्षा सुद्धा कमी नसते. आणि त्यातलंच एक रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. काय अधिकार असेल. अरे 390 वर्ष झालं अजूनही छत्रपतींची जशीच्या तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांचे प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्मला पावन झाली महाराष्ट्राची धरती. जाती पातीचं राजकारण माझ्या छत्रपतीने कधी केलं नाही. म्हणून ऐका छत्रपतींचा लढा कोणत्या जाती विरुद्ध अजिबात नव्हता. त्यांचा लढा हा अधर्माच्या विरुद्ध आहे अत्याचाराच्या विरुद्ध आहे. जात पात त्यांना काय करायचंय अजिबात नाही. म्हणून मावळे सुद्धा 18 पगड जातीतले होते. कांदा भाकर खाऊन जगत होते. दऱ्याखोऱ्यामध्ये राहत होते. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रातोरात लढत होते. लढण्याची प्रेरणा त्यांच्या हृदयामध्ये कशी निर्माण झाली का. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चलत नव्हता साडेसातीचा. लढायला जाताना मावळ्यांनी कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा. कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे दोन कसे होते राजे. असं होता शिवाजी राजा. हो शिवाजी राजा कसा रत्न होतो. सर्व जाती धर्मात केला गाजा वाजा. इको थोडा कमी करायला बारी. सगळ्या जाती धर्मामध्ये गाजा वाजा केला ते छत्रपती शिवाजी. छत्रपतींची ऐका कहाणी. अमृतासारखी मंजूळ होती त्यांची वाणी. म्हणून दुश्मनाचं केलं त्यांनी पाणी पाणी. छत्रपती येत्यात राग राग. उत्तम कार्यात घेतात भाग. आणि मावळे झेंड घेऊन पळतात त्यांच्या माग. दिलदार होता शानदार होता वजनदार होता. म्हणून काय वर्णन करा माझ्या छत्रपतींचं. देश ताब्यात आहे पण आई वडिलाला विसरला नाही. प्रणाम केला मातेला. हो स्वराज निर्माण झाले. हे छत्रपतींचा अधिकार नाही तर जिजाऊ मातेची पुण्याई माई बाप.
जिजाऊ मात्यान आमचं हे रत्न घडवलंय. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमे सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमे सुंदर शिवाजी राजा. आणि मावळे कसे होते पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. हातामध्ये घे बोली ढाल आणि तलवार. हातामध्ये घे बोली ढाल आणि तलवार. छत्रपती शिवाजी पाचशे घेऊन मतदान करणार आहेत का? जरा डोकं जाग्यावर ठेवा. चांगली शिळी घ्यायची म्हणलं तरी 10,000 लागते. ते बैल 1.5 लाखाला घोडा 3 लाखाला काटेवाडी आणि माणूस 500 मिळतो शेवटच्या रातीला. काय क्वालिटी काय तरा. विचार सोडल्या माणूस पशूच आहे. विचार म्हणून माणूस आहेत म्हणून विचार ठेवा. आणि जयंती जरूर करा छत्रपतींची. केलीच पाहिजे. आपण नाही करणार तर कोण करणार आहे? पण त्यांच्या विचाराची जयंती करा तर त्यांना खरा आनंद आहे. आता शिवजयंती आली की नुसतं भगवं वातावरण करायचं. घराव झेंड गाडीला बोर्ड खिशाला बिल्लून मोठे नारडायचं. राजा आहे तुमची महाराष्ट्राला गरज आहे. मरची राजांची गरज आहे. तुझी नुसते बाटल्या मोकळ्या कर राहिला काय? शिवजयंतीला डीजे लावून पिऊन नाचणे हे छत्रपतींना आवडेल का? किती सोपा साधा प्रश्न आहे. हे आपल्याला कळायला नको. ही चित्र असतात पिणारी. त्यांना काय सुंभार असतं काय? दवा 100 कीर्तन करा असू दे एक पेताड असू दे ते आम्हाला बोलून देत नाही. ते डायरेक्ट म्हणतो तुमच्या दम असेल तर पिऊन दाखवा. म्हणजे आमचा गाधा गेला ज्ञानेशी गेले 65 रुपयात आमचा मालक झाला. दोन म्हातारी एकत्र बसली आणि ती एक म्हणला होय र 10 रुपयाला खोकला जातो का र? दुसरा म्हणला 100% जाणार. म्हणला कस काय? हरियाड्या दारूमुळे माझी जमीन गेली बायको गेली घरदार गेलं आणि तुझा खोकला तर लई किरकोळ आहे. म्हणला ते सुद्धा जाणार. आता ती घालीव नाही इकडं ही घालीव नाही इकडं. व्यसन करू नका तरुणांना पाया पडून सांगणे. व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन ह्याच्यात काही भेटन. गुटखा खाल्ला तोंड फुटन दारू प्याला लेव्हर फुटन सप्त्यात आला तर बंधन तुटन. हा त्याच्यामुळे खातो गुटखा वाईट खाण्या जिबीला चटका खेळतो जुगार मटका संसार होतो ना फाटका. अरे देणा व्यसना झटका. हे मित्रमंडळी सुरुवातीला गोड बोलते तुम्हाला प्यायसाठी. सुरुवातीला पासत्यान ताडी तुमची वळखत्यान नाडी. दारूचे लावत्यान गोडी इकाव लागण गाडी. इकली माडी बायकोची जीर्ण झाली साडी. अरे लावण्या त्या दारूला काडी धरण्या अनुभव तुकोबाची जोडी मंकळन परमार्थाची गोडी. मूर्खाच्या संगती जाऊन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरी पाठवाचा ना. त्याच्यामुळे व्यसन करू नका. निर्व्यस नि रा. ते छत्रपतींचे तुम्ही मावळेत ना मग त्यांचे विचार आपल्या जीवनात ठेवा. कष्ट करा. नीती ठेवा. आता आहे का नीती? खऱ्याला गुळी खोट्याला पुरणपोळी. खरं खात गाठकाळी खोटं गस्त पाटकुळी. हा तरुण पोरण आईबाप सुद्धा आजकाल नको वाटत का? कलियुगामध्ये रागोला मिळाली महिना आणि महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. अरे मी म्हणतो ना का ध्यानातून जाईना. पण आईबापाचे करू नको ना जाईना. कलयुगातला पर आईबापाकडे पाहिणं डुकून आणि सासऱ्याला रामराम घालतो वाकून. सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून झुकून आणि मिहुनीला हुरडा देतो फुकून फुकून. हुरडा देतो मिहुनीला बोंड बोंड देतो बहिणीला. बहीण फुगली बोंडानं ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडानं आणि हाणलं पाहिजे कोळापण्याच्या दांड्यानं. आईला लावतो कामाला सासूला नेतो चारी धामाला. कवा आनंद होईल प्रभू रामाला. लय अवघडे धर्म राहिला नाही म्हणून चालतं बोलतं दैवत. काय
चालत बोलत दैवत आई वडील त्यांची सेवा करा आणि आम्ही तुम्हाला सांगायचं ना आधी आम्ही करायची तर लोक बदलत्यान आता आम्ही जी येड्यावानी करायचं लोक बदलाय मोकळी नाही. एका महाराजाचं 10व्याला प्रवचन चालू होतं आणि महाराज मोठ्याने आरडायचं प्रवचनात आई वडिलाची सेवा केलीच पाहिजे चालतं बोलतं दैवत मातृदेवभूत लेकोराचे हित आई शिकळवायचं बाप करे जोडी आले नुसती प्रमाणच द्यायचं तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे आई वडिलाची सेवा केलीच पाहिजे प्रवचनात. निम्या प्रवचनातून एक म्हातारं उठलं त्यांनी चप्पलच काढली इमान टायर दगडावनीच ते महाराजाच्या जवळ आलं महाराजाच्या डोक्यात काळ दिशेने ठोका टाकल्या महाराजाला तर झाकच आली म्हणलं अयो पूर मुली म्हाताऱ्याने महाराजाला हाणलं म्हणजे म्हातारं किती आगाव असण दर म्हाताऱ्याला दोन चार पोरं धरायला लागल्या. महाराज म्हणले धरू नका म्हणले का ह्यो माझा बाप आहे मग बाबा महाराजाला का व झपकी उल मतर म्हणलं ही प्रवचन तुम्हाला सांगतो आई वडला ती सेवा करण मलाच खायला तुकडा देत नाही म्हणून ह्याला झपकी उलाय नुसतं तुम्हाला सांगण्यात माझ्या ना आधी आम्ही नीट राहायचो हो तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच मैमान येईल कुळ आधी आपले आम्ही नीट राहायचं तेव्हा लोकांना सांगायचं अगोदर आपण सेवा करायची मग समाजाला सांगायचं हे परिवर्तन घडणं ही काळाची म्हणून मुलांना सांगतो आचार विचार उच्च ठेवा धर्माबद्दल स्वाभिमान ठेवा आपल्या संप्रदायावर आपल्या परंपरेबद्दल गर्व जरूर बाळगला पाहिजे विचार उच्च ठेवा का तुमची लग्न होणार नाही लग्नाचं लय अवघड झाली आता पूर्वीच मिळाना त्यांची संख्या कमी झाल्यामुळे त्या सध्या काही विशेष नाही पोरींच्या आयांना तर लई मार्केट आहे त्यांच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला बी नाही लई फोकस मध्ये त्या कोणाला मोजिनाच आहे सध्या नुसते नाकात नतन नतला झटका डायरेक्ट फोनवरच पाहुणा खुडूक करत्या त्या संगीत आमच्या आमची मुलगी कोणाला बी द्यायची नाही हो मुलगा दिसाय छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे जमीन भरपूर पाहिजे त्याला आई बाप नसले पाहिजे हा बघत हा यार तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याच्या आई बापाला मारता का काय बी लोकांच्या अपेक्षा नाही पोरांना सांगतो क्वालिटी ठेवा डॉक्टर इंजिनियर आय पी एस पी व्हा पी एस आय व्हा कलेक्टर व्हा प्रांत व्हा तलाठी व्हा ग्राम नायब तहसीलदार व्हा प्रांत व्हा नाही तुम्हाला सरकारी नोकरी लागली आर्मी जा नेहमी भरती व्हा नाही ती जमलं तर गावात दुकान टाका व्यवसाय क्षेत्रात नवीन नाव कमवा संस्कारिक राहा व्यसनापासून दूर राहा पंचकृषी तुमची चांगली म्हणून जर खेती पसरली तर पुरीच्या बापाचा फोन येईन कधी करायचंही लग्न ओमलत फिरतो तोंडात मावा फुटकाच्यात मा बंद पडका मोबाईल ढाब्या जातो दारू पितो आईला उलटो बोलतो बापा डोळ वाटतो दिसन त्याच्या गुण्यात तू गावातून मोटरसायकल तांतू खाडा दिसल्यावर रेस धरतो तुला बघितलं तरी डीजे वाल्याला घाम सुटतोय कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे असलं तू पियाली आंग हाली होतोय हे उपयोग आहे तेव्हा पिणारी काय सोमवारात राहतात का काय तेव्हा साडेबाराचा मुहूर्त लग्नाचा अडीच वाजले तरी ह्यांचे डीजे चालूच पर्याय निघालेला अजून एक गाणं होऊन द्या नवर देव प्याल्याला काळा चचमा बुटाच्या द्वारे बांधाय दोन चार जण त्या दिवशी तो इंद्रच असतो तो बी भोंगलेला अजून एक अरे मुहूर्त काय मर्राय काढलाय का साडेबाराचं लग्न अडीच वाजले तरी इकडं ह्यांचं चालू नाचणं कायचं काय घोडा उधळला नवर दिवस घेऊन गेला व्हॉट्सअपला बघितलं का नाही आमच्या जिल्ह्यात घडलं श्रीवंदा तालुक्यात नवर दिवस न्याला गुहाड्याने नाचता नाचता 3 किलोमीटरवर येड्या बाबळीत पडला होता नवरदेव दुसऱ्या दिवशी सापडला नवरदेव पडलं होतं येड्या बाबळीत तिकडे काय ती दारून काय नाचत अरे नाचायचे तर कीर्तनात नाच कीर्तनाची रंगी ज्ञान दीपला उजगी नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग हा आनंद वेगळाच आहे पण इकडं नाही एखाद्या पोरा म्हणला चल ना टाळ घ्यायला ते म्हणतो मी सायन्सला आहे सायन्स म्हणजे तू शिकवतोय नेमकं काय बा नेमकं असं शिकवतो तरी काय एक म्हणला मला 3 भाषा येतात मूर्खा तुला 3 येतात ज्ञानेश्वरी 56 भाषेचा केला शे गौरव भवार नवी नाव उभार ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान तत्वज्ञान सगळं ज्ञानेश्वरी ते म्हणून ज्ञान होय मुडान आती मूर्ख त्या दगडाला ज्ञान होतं ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे म्हणून तरुण मुलाने ओट तुरणा जागा हो वारकरी संप्रदायचा धागा हो म्हणून विचार उच्च ठेवा आचार उच्च ठेवा धर्म संस्कृती स्वाभिमान ठेवा दत्त महाराजांच्या दरबारात तुमच्या इच्छा पूर्ण होणार का पूर्ण होणार त्याचं उत्तर आहे का इच्छा पूर्ण करण्यासाठी जगामध्ये 3 गोष्टी कामधेनू कल्पतरू चिंतामणी चिंतामणी दगड आहे
कल्पतरु वृक्ष आहे, कामधेनु गाय आहे. मग तुमच्या कामना पूर्ण करणारे जवळी असे कामधेनु, तिचा महिमा काय वानो. नाथ महाराज चौथ्या चरणामध्ये वर्णन करतात, दत्त महाराजाजवळ कामधेनु आहे ते तुमच्या कामना पूर्ण करते. आणि असं दत्त महाराजांचं रूप आहे. कसं आहे? गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ, कपाळाला विभूती, हातामध्ये त्रिशूळ आहे, जवळ कामधेनु आहे. अशा दत्तात्र्यांचं रूप माझ्या चित्तामध्ये राहिलं अभंगाच्या शेवटी.
शांत ब्रह्मनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात अशा दत्त महाराजांचं रूप माझ्या हृदयामध्ये राहिलं आणि अशी सेवा आपल्याही जीवनामध्ये घडावी ध्यान लागो माझ्या मना विनवितो गुरुराना अशी सेवा आपल्या हातून दत्त महाराजांची वर्षानुवर्षे घडावी गोड कार्यक्रमाचं नियोजन जाता जाता तरुण एकच वाक्य सांगतात तरुण युवकांनो संतांच्या विचाराने मिळेल तुम्हाला शांती वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडू शकेल क्रांती निर्व्यसनी तरुण मुलं हीच खऱ्या राष्ट्राची संपत्ती आणि आदर्श तरुणच टिकवतील शिवाजी महाराजांची संस्कृती म्हणून प्रतिष्ठेने वागा निष्ठेने जागा सत्कर्माला लागा स्वधर्माला लागा अन्यायापासून दूर भागा सात्विक अन्न खागा कारण जशी अन्न तशी बुद्धी म्हणून सात्विक अन्न खागा कुणावर येऊ नका रागा देवाशी जोडा प्रेमाचा धागांचे मागायचे दत्तात्रेनाच मागा देण्यासाठी प्रत्यक्ष दत्त महाराज आहे उभा दिल्याशिवाय राहणार नाही पण मागणी सुद्धा आयुष्यामध्ये चांगली असावी सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी एकत्रित येऊन साई शिवसमर्थ तरुण मित्रमंडळ या मंडळानं हा गोड कीर्तन महोत्सव एक दिवसाचा घडवून आणला पण या मंडळाला देवळे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत सांगायला अभिमान नाही पण स्वाभिमान मात्र नक्की वाटतो तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं आशीर्वाद माझ्यावर आहेत म्हणून ही सुंदर सेवा भगवंतानं करून घेतली माझे गुरुवर्य माझे पिताश्री हरिभक्त परायण बलभीमजी भाऊ पठाडी भाऊ वडिलांच्याच आशीर्वादानं महाराष्ट्र महाराष्ट्राच्याही बाहेर जिथं जिथं संप्रदाय आहे तिथं फिरण्याचा योग तुमच्या आशीर्वादानं प्राप्त झाला कमी वयामध्ये खूप प्रेम केलं महाराष्ट्राने आणि आता माझं 25 वय चालू आहे पण वयाच्या 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबारीने माझ्याकडून 2 करोड रुपयाचं माऊली मंदिर पूर्ण करून घेतलं हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे माऊली महाराज पठाडे यांना आपण कीर्तनाचं मानधन देतो पण घेतलेल्या पैशाचं महाराज काय करते ते कर्जतलं येऊन पहा हे आमचे ढाकणे महाराज संजय महाराज हे नेहमी कार्यक्रमाला आमच्या मंदिरावर येत असतात इतकं सुंदर मंदिर महाराष्ट्रात नाही अशी ज्ञानोबाऱ्यांची मूर्ती त्या कर्जतमध्ये आहे त्या मंदिरामध्ये इतकी सुंदर मूर्ती 5 फूट उंचीची पद्मासनामध्ये बसलेल्या ज्ञानोबाऱ्या आत्ता तुमच्याशी बोलतील इतकं तेच त्या मूर्तीमध्ये जगद्गुरु तुकोबार विठ्ठल रुक्मिणी 61 फूट उंची 3 गाभारे नुसतं मंदिर नाही मंदिराच्या पुढं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे संभाजी महाराजांचा पुतळा आहे स्वामी विवेकानंदांचा 10-10 फूट उंचीचे पुतळे आहेत हजारो झाडे नंदनवनात आले आणि वाटतं 35 लाखाचा सभामंडप कीर्तनासाठी भव्य दिव्य सप्ताह त्यासाठी मागल्या महिन्यामध्ये पूर्ण झाला हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद माझ्यावर असावे अशी या ठिकाणी विनंती करतो आणि मार्च महिन्यामध्ये मंदिराचा वर्धापन दिन असतो त्याही कार्यक्रमाला ऋषिकेश भाऊ हे सगळ्या मंडळांना मी एक निमंत्रण देतो तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमाला नक्की एक दिवस पाहण्यासाठी सदिच्छा भेट म्हणून या कारण एवढं सुंदर मंदिर तुमच्या आशीर्वादानं परिपूर्णत्वाला गेलं आणि हे सुंदर आपलं या ठिकाणी हे मंदिर अशीच दत्त महाराजांची सेवा आपल्या हातून वर्षानुवर्ष घडावी अशी या ठिकाणी विनंती करतो दत्त महाराजांनी असेच आपल्यावर अखंड कृपा ठेवावी अशी मी या ठिकाणी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो सुंदर गायक वादक मंडळी म्हणजे विकास महाराज संजय महाराज असतील अभिमान महाराज डाकणे या सगळ्या मंडळीने गोड साथ केली तसेच हे बालगोपाळ वारकरी शिक्षण संस्थेत बाल टाळकर यांचे खूप खूप आभार कारण तर ना भाग्यवंत नटी हरी कीर्तन असे सगळी बालगोपाळ मंडळी आणि तुम्ही सुद्धा अत्यंत 2 तास शांत चित्र ऐकून घेतलं म्हणजे तुमचे सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो पुढचं नियोजन जे काय असेल तर 2 मिनिटं या ठिकाणी सुयोजक म्हणजे सांगतीन कृपया 5 मिनिटं कुणी उठू नये हे सगळ्यांना विनंती वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर Dada 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 Dada